नमस्कार मित्रांनो, आज आपण दुसऱ्या चॅप्टरमधला जो आपला टॉपिक राहिला आहे तो आपण आज कवर करणार आहे. त्यामध्ये आपण मिसयूज ऑफ मेडिसिन्स पेज नंबर 11 हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता पुढचा जो लेक्चर आहे तो आहे पेज नंबर 12 आणि 13 वरचं जे टॉपिक आहे ते आता आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहे. तर बघा, त्यामध्ये थिंक अबाउट इट, तर काय विचार करायचं आहे यामध्ये, तर पुअर पीपल्स. आता पुअर पीपल्स कोणते? जे गरीब लोक आहे ते डू नॉट अफोर्ड दी कॉस्टली मेडिसिन्स. आता ते कॉस्टली म्हणजे काय? महाग मेडिसिन्स म्हणजे औषधे. तर गरीब लोक हे महाग औषध काय करू शकत नाही, ते घेऊ शकत नाही. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह दिस? मग यासाठी काही पर्याय आहे का, जेणेकरून जे गरीब लोक आहे तो काय आहेत ते हे औषध घेऊ शकत नाही, मग स्वस्त औषधांचा त्यांना काही पर्याय उपलब्ध आहे? तर आहे. तर विच वन? इट इज अ जेनेरिक मेडिसिन. इट इज अ चीपेस्ट मेडिसिन विच आर अवेलेबल फॉर दी पुअर पीपल्स विच आर वर्क्स अंडर दी इंडियन गव्हर्नमेंट्स. सो टुडे वी आर डिस्कस अबाउट दॅट जेनेरिक मेडिसिन. आता जेनेरिक मेडिसिन जे, तर यावरती प्रश्न कसा येणार आहे, तर गिव अ शॉर्ट नोट्स ऑन ए जेनेरिक मेडिसिन्स ऑर व्हॉट इज अ जेनेरिक मेडिसिन्स. तर जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय बघा, जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज अ जनरल मेडिसिन्स. त्याला काय म्हणतात? इट इज अ जनरल मेडिसिन. जनरलचंच वाक्य शब्दाचं जेनेरिकचा शब्दाचं काय कन्वर्जन झालं आहे जनरलमध्ये, म्हणजे जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज दी जनरल मेडिसिन्स. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड. आता मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे काय? तयार करणे, लक्षात ठेवा. मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे काय? तयार करणे. अँड डिस्ट्रीब्युटेड, डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वितरित करणे, एका ठिकाणाहून किंवा जिथं तयार होत असतील तिथून ते गरिबापर्यंत वितरित करणे, डिस्ट्रीब्युटर्स, विथआउट एनी पॅटर्न्स. आता बघा, याला कोणत्याही प्रकारचं पेटंट आपल्याला लागत नाही. आता पेटंट हा शब्द फार महत्त्वाचा आहे इथं. हा पेटंट, पॅटंट, विथआउट एनी पेटंट. आता पेटंट शब्द हा शास्त्रज्ञांच्या रिलेटेड आहे. एखादा जर त्यांनी शोध जर लावला असेल, मग शोध लावल्यानंतर ते एक असा प्रबंध करतात आणि ते त्या डब्ल्यू एखाद्या आपलं जे ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल, त्यांच्याकडं तो प्रस्ताव पाठवावा लागतो का आम्ही असा शोध लावला, आणि मग त्याला काय करतात, ते आपल्याला पेटंट देत असतात. बघा, त्याला काय म्हणतो आपण? पेटंट्स. मान्यता थोडक्यात, एखाद्या वस्तूची ते मान्यता देत, तर त्याला काय आपण म्हणतो. आणि ह्या पेटंटशिवाय काय करू शकतो आपण? या जी मेडिसिन्स आहे विच आर मॅन्युफॅक्चरर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स विदाउट एनी पॅटर्न, दीज मेडिसिन्स आर ॲट पार इन क्वालिटी. बघा, आता त्याची जी क्वालिटी आहे इट इज अ इक्वल टू दॅट जनरल मेडिसिन्स विथ ब्रँडेड मेडिसिन. बघा, म्हणजे त्याची क्वालिटी अशी कमी वगैरे नसते, तर तेच घटक त्यामध्ये असतात या जेनेरिक मेडिसिन्समध्ये. विथ ब्रँडेड मेडिसिन प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो. आता बघा, हे स्वस्त का असतात? बिकॉज ऑफ इट्स प्रोडक्शन कॉस्ट. त्याची कॉस्ट म्हणजे काय? खर्च. कशाचा? ते निर्माण करण्याचा खर्च. त्याला काय म्हणतो आपण? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दीज मेडिसिन्स इज व्हेरी लो. त्यांचा काय येतो? तयार करण्याचा खर्च एकदम कमी येतो, कारण की पेटंटला पैसे आपल्याला द्यावं लागत नाही. आणि लो ड्यू टू फ्युअर एक्सपेन्सेस ऑन ए रिसर्च. का? कारण की जे फ्युअर म्हणजे कमीत कमी काय येतो? खर्च येतो. कशामुळे? ड्यू टू दी रिसर्च. रिसर्चवर जो जास्त पैसा लागतो तो इथं काय होतो आपला, तो सेव्ह केला जातो आहे. अँड देअर फॉर्म्युला इज रेडिली अवेलेबल. आणि मग त्याची जी फॉर्म्युले आहे, फॉर्म्युला कशाचा? हे औषधं तयार कसे करायचे, कोणकोणते घटक एकत्र करायचे आणि ते औषध तयार करायचे, तर तो फॉर्म्युला आपल्याला काय असतो? तो सहजासहज विदाउट एनी कॉस्ट तो आपल्याला अवेलेबल होतो. आणि मग त्या तो फॉर्म्युला वापरून आपण हे मेडिसिन बनवू शकतो. ना अशा मेडिसिनला काय म्हणायचं आहे? जेनेरिक मेडिसिन. तर आता तुम्हाला समजलं असेल का जेनेरिक मेडिसिन जे आहेत,
why they are the cheapest? Because of its production cost are low. Why low? Because of its expenses. तर कशावर कमी येतो आहे? रिसर्चवर. तो एकदम अगदी कमी असतो, व्हेरी लो. आणि इट्स फॉर्म्युला, इट इज रेडिली अवेलेबल, सो इट्स प्रोडक्शन कॉस्ट इज लो. त्यानंतर यूज ऑफ आयसीटी, यू कॅन इझिली ऑप्टेन दी जेनेरिक मेडिसिन्स युजिंग मोबाईल ॲप्स. आता आपण कुठं आपलं अवेलेबल आहेत आपल्याला जेनेरिक मेडिसिन्स? बाय युझिंग मोबाईल्स ॲप्स लाईक हेल्थ कार्ट अँड जनसन समाधान. बघा, हे जे ॲप्स आहे यावर डाउनलोड दोज ॲप्स ऑन युअर मोबाईल अँड यूज इट इफ नेसेसरी. जर तुम्हाला जर अशी गरज असेल तर हे दोन ॲप्स काय करायचे, डाउनलोड करायचे. कोणतं? एक हेल्थ कार्ड आणि दुसरं आहे जन समाधान. या हे जर ॲप तुम्ही डाउनलोड केलं तर या ॲपवर तुम्हाला ती जेनेरिक मेडिसिन हे सहजासहजी मिळू शकतात. त्यानंतर पुढं दुसरं आहे लाईफस्टाईल्स अँड डिसीजेस. आता लाईफस्टाईल म्हणजे काय? आपलं राहणीमान आणि हे रोग. तर आपलं इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टू डिसीजेस. आपलं राहणीमान कसं आहे त्या अनुसार काय असतात आपल्याला हा रोग आपले ठरू शकतात. उदाहरणार्थ काही लोक जे आहेत आयुष्य आरामाची त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती जगत असतात. आणि मग त्यामध्ये एका जागेवर बसून राहिल्यानंतर फॅटचं वगैरे प्रमाण वाढतं आणि मग हार्ट अटॅकचा त्यांना काय होतो, आजार हा जास्त त्यांना होण्याची शक्यता असते. किंवा मग काही जे पेशंट्स आहे तर ते एकदम असे फॅट्स होतात, बघा जाड होतात. तर ते पण काहींना डायबिटीज वगैरे. तर हे कशावर अवलंबून आहे? जर आपलं लाईफस्टाईल हे कसं आहे त्यावर अवलंबून आपल्याला हे आजार असतात. आता आपल्याला ते बघायचं आहे. लाईफस्टाईल इन्क्लूड दी डेली रुटीन अँड दी टाईप ऑफ फूड. आता बघा लाईफस्टाईलमध्ये कशाचा समावेश होतो? आपलं डेली रुटीन आणि आपलं कोणत्या प्रकारचं अन्न हे त्यामध्ये इन्क्लूड्स होतं. नाउडेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड. आता बघा आजकाल काय कोणकोणत्या सवयी, हॅबिट्स हॅबिट्स म्हणजे काय सवयी कोणत्या? तर स्टेईंग इन बेड, बेडवरच राहणे टिल लेट मॉर्निंग. बघा फार उशिरा सकाळी उशिरा उठणं थोडक्यात बरेच वेळ आपल्या बेडवरच राहणं हे एक येतं त्यामध्ये. अँड गोईंग बेड लेट नाईट आणि झोपणं उशिरा झोपणं थोडक्यात गोईंग टू बेड लेट नाईट इन नाईट उशिरा आपल्या बेडवर जाणं. फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग. अजून आपलं जे जेवणाचं टायमिंग आहे त्यामध्ये सतत काय होणे, बदल होणे. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाईज, कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे किंवा मग व्यायामामध्ये काय होणे, कमी पडणे, एकदम कमीपणा असणे. नंतर कन्झप्शन ऑफ जंक फूड आपल्याला माहिती आहे तर ते जंक फूड खाणे जर आपण गेलं तर हे इट इज ऑल्सो इन्क्लूड इन टू लाईफस्टाईल. हॅव बीन इन्क्रीज ड्यू टू दिस सच पीपल्स आर गेटिंग अ सिक फ्रिक्वेंटली. आणि जर हे जर प्रमाण जर वाढलं आपल्या शहर, हे जी मी आत्ता कारणं सांगितली त्यामध्ये काय, जास्त उशिरापर्यंत झोपणे, उशिरा झोपायला जाणे, आपल्या जेवणाच्या वेळेमध्ये बदल होणे, नंतर लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाईज, व्यायाम न करणे किंवा मग जंक फूड खाणे, तर या सवयी जर वाढल्या आणि ड्यू टू दिस काय होतं, पीपल्स दे आर गेटिंग अ सिक फ्रिक्वेंटली, ती सहजासहजी काय होतात, ते लवकर फार आजाराला बळी पडत असतात. त्यानंतर ही फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग अ सिक आणि जर मग ही आजारी पडण्याचं जे प्रमाण इट इज टू बी लोअर, पीपल शूड फॉलो राईट लाईफस्टाईल. मग जर आजारी जर पडायचं नसेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, प्रॉपर असं लाईफस्टाईल आपलं जगणं आवश्यक आहे. इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप. आता यामध्ये काय लाईफस्टाईल कसं आपलं फॉलो करायचं, तर त्यामध्ये काय इट इन्क्लूड सफिशियंट स्लीप. आपली झोप ही व्यवस्थित झाली पाहिजे. आता किती? 7 तास कमीत कमी. राईट फूड, चांगलं अन्न घेतलं पाहिजे, त्याबरोबर आपण योगासनं केले पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे अँड फिजिकल एक्झरसाईज आणि आपला शारीरिक व्यायाम काय केला पाहिजे आपण तो केला पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य हे चांगलं राहील. तर फिजिकल एक्झरसाईज शुड ऑल्सो बी ॲज पर आवर कॅपॅसिटी. आणि फिजिकल एक्सरसाइज कशी करायची, तर आपली जशी कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीनेच करायची. तर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त फिजिकल एक्झरसाईज करायची नाही, त्याने पण आपण आजारी पडू शकतो. तर प्राणायाम अँड योगासने शुड बी परफॉर्म अंडर एक्सपर्ट सुपरविजन्स. आता प्राणायाम आणि योगासने हे जर कशी करायची हे जर आपल्याला जर माहीत नसेल
तर एखादा एक्सपर्ट्स जो व्यक्ती असेल त्याच्याकडून तो आपण केले पाहिजेस। सी दी व्हिडिओज ऑफ, आता हे करण्यासाठी काय करायचे, व्हिडिओज बघायचे कशाचे, प्राणायाम्स आणि योगासनाचे काय केले पाहिजे आपण त्याची व्हिडिओ ही बघितले पाहिजे। त्यानंतर पुढं वैक्सीनेशन, आता वैक्सीनेशनची एक व्याख्या सांगितली, वैक्सीनेशन म्हणजे काय, लसीकरण। तर लसीकरण कधी करतो आपण, आजार किंवा एखादा रोग होऊ नये म्हणून त्यासाठी काय करत असतो आपण, अगोदर जे औषध घेतलं जातं आपण त्याला लसीकरण म्हणतो। मग त्याचं वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट इन्फेक्टियस डिसीजेस, आणि कोणते आजार शक्यतो रोखले जातात, जे इन्फेक्टियस डिसीजेस आहे, इन्फेक्टियस कोणते, संसर्गजन्य। कलेक्ट दी वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट, आता तुमचे शेजारचं जे PSC असेल, जे हॉस्पिटल असेल तिथं लसीकरण केलं जातं, त्या ठिकाणी काय करायचं, तो लसीकरणाचा चार्ट घ्यायचा आणि त्याचं काय करायचं, स्टडी करायचं। आता वॅक्सिनेशन इट इज अ इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्टियस डिसीज। तर डू यू नो, आता काही जनरल माहिती सांगितली, जनरल माहिती काय आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड दी प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015। बघा, 1 जुलै 2015 आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलंय, प्रधानमंत्री जनऔषधी योजना ही डिक्लेअर केली। इन दिस स्कीम, या स्कीममध्ये काय होतं बघा, आता प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमध्ये बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राईस। बघा, तर चांगल्या जी क्वालिटीची जी औषधं आहे ही काय आहे, इट इज अवेलेबल, हे आपल्याला उपलब्ध आहेत व्यवस्थित अशा किमतीमध्ये टू दी सिटीजन्स, आपल्या सिटीजन्स म्हणजे नागरिकांना। जन औषधी स्टोअर्स आर लॉन्च फॉर दिस पर्पज, आणि मग जन औषधीचे स्टोअर्स आहे हे काय केले, त्यासाठी लॉन्च केले या योजनेसाठी, आणि ती योजना कधी सुरू झाली, 1 जुलै 2015 रोजी ती सुरू झाली। आता इंडियन कंपनीज एक्सपोर्ट दी जेनेरिक मेडिसिन्स ऑन ए लार्ज स्केल, आता आपले ज्या इंडियन्स काही कंपनीज आहे फार्मास्युटिकल्स, दे आर एक्सपोर्ट्स, एक्सपोर्ट्स म्हणजे काय, निर्यात करणे, थोडं जेनेरिक मेडिसिन्स टू लार्ज स्केल, मोठ्या प्रमाणात लार्ज स्केल म्हणजे। हवेवर दोज मेडिसिन्स आर सोल्ड अंडर अ ब्रँड नेम, आता हे जे मेडिसिन्स आहे इंडियन कंपनीज एक्सपोर्ट जेनेरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल, हवेवर दोज मेडिसिन्स आर सोल्ड अंडर अ ब्रँड नेम विथ हाय प्राईस इन इंडिया, इन अमेरिका 80% मेडिसिन्स यूज आर जेनेरिक। बघा, बऱ्याचशा ज्या औषधं हे आपल्या भारतामध्ये जास्त किमतीला विकली जातात, तसे अमेरिकेमध्ये 80% मेडिसिन्स दीज आर यूज आर जेनेरिक। बघा, अमेरिकेमध्ये किती वापरलं जातं, 80% वापरलं जातं। बघा, ड्यू टू दिस हंड्रेड्स ऑफ बिलियन्स ऑफ मनीज आर सेव देअर, मग त्यामुळं काय लाखो असे रुपये काय केले जातात, तिथं बचत केली जाते। आता लेट सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डे, आता काही आरोग्य जनजागृती दिवस कधी साजरे केले जातात, बघा 7 एप्रिलला जो येतो वर्ल्ड हेल्थ डे, लक्षात ठेवा 7 एप्रिलला आपला जागतिक आरोग्य दिन, नंतर 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनेशन दिन। 14 जूनला काय हा वर्ल्ड ब्लड डोनेशन, आपण रक्तदान दिवस जगाचा, नंतर 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबर, 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे मधुमेह दिन जो आहे जागतिक, तो कधी साजरा केला जातो, हा 14 नोव्हेंबरला तो साजरा केला जातो। नंतर आता पुढं शेवटचं आहे, अंडरस्टँड दी इम्पॉर्टन्स, आता कशाचा इम्पॉर्टन्स, ब्लड डोनेशन, त्या रक्तदानाचं काय करायचं आपल्याला, आता हे महत्त्व बघायचं आहे। तर ब्लड डोनेशन्स ऑन 1 युनिट ब्लड डोनेशन्स बाय अ पर्सन कॅन फुलफिल नीड ऑफ 3 पर्सन्स ॲट अ टाईम। बघा, 1 युनिट ब्लड डोनेटेड, एका व्यक्तीने जर काय केलं आहे, जर ब्लड डोनेट केलं आहे, तर इट इज अ काय होतं आहे, बाय अ पर्सन कॅन फुलफिल दी नीड ऑफ 3 पर्सन, तो 3 व्यक्तींच्या गरजा तो पूर्ण करू शकतो। आता फॉर एक्झाम्पल कशा, बघा RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स, RBCs पण देतात, आता आपल्या रक्तामध्ये माहिती 2 पेशीज, एक रेड ब्लड सेल आहे ती RBCs, आणि दुसरी जी ती व्हाईट ब्लड सेल्स ती WBC अँड प्लेटलेट्स। प्लेटलेट्स म्हणजे काय, रक्तबिंबिका असतात बघा, आपल्या जे गोठतात ना ते रक्तबिंबिका। 1 कॅन सेव दी लाईफ ऑफ 12 पर्सन्स बाय डोनेटिंग ब्लड फॉर ए 4 टाईम्स अ इयर। बघा, जर एका व्यक्तीने जर रक्तदान केलं, 1 कॅन सेव दी लाईफ ऑफ 12 पर्सन, एक व्यक्ती 12 व्यक्तींची काय करू शकतो, सेव दी
पर्सन्स 12 पर्सन्स बाय डोनेटिंग ब्लड फॉर ए फोर टाइम्स अ इयर. एका व्यक्तीने जर वर्षातून जर चार वेळेस जर रक्त दिलं म्हणजे तीन तीन महिन्याला जर रक्त दिलं तर तो 12 लोकांचे काय करू शकतो, तो प्राण वाचवू शकतो. अशा पद्धतीने हे प्रकरण दुसरं जे ते संपलं आहे, त्याचा वर्गपाठ हा लिहून काढायचा. आता किती प्रश्न आहे, जवळजवळ 9 प्रश्न आहे. पहिलं, डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्टियस अँड नॉन इन्फेक्टियस डिसीज. तर हे प्रश्न जे आहेत त्या तुम्हाला जर व्हिडिओज जर तुम्ही व्यवस्थित जर बघितले तर तुम्ही सहजासहजी काय करू शकता, याचे एक्झरसाइज तुम्ही सोडवू शकता. तर आपण याच्यानंतरचा जो लेक्चरला आहे तो आपण पुढचं प्रकरण तो चालू करणार आहे. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.